क्वेश्चन आहे स्पेसिफिकली इन्स्टिट्यूट मध्ये होता की सर्जन सोबत एक किंवा दोन सीनियर असिस्टंट वॉश असतात ऍज सून ऍज ऑपरेशन संपलं आणि सर्जन ने ग्लोव्ह काढले तो पटकन मागे बघतो इकडे तिकडे बघतो की अरे सर्वात ज्युनियर कोण तो ज्युनियर सापडला की ट्रॉली घेऊन जा वॉश कर तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं हेच बघायचं आहे की ज्या ज्युनियरला आपण सांगतोय ट्रॉली घेऊन जा वॉश कर त्याला आपण पहिले शिकवलंय ना इन्स्ट्रुमेंट वॉश कसे करायचे इन्स्ट्रुमेंट वॉश का करायचे येणारा पुढचा जो पेशंट आहे त्याला या इन्स्ट्रुमेंट मुळे काहीही अडचण झाली नाही पाहिजे स्टार्टिंग फ्रॉम सर्जिकल साइट इन्फेक्शन पासून पेशंट सेप्सिस पर्यंत जाऊ शकतो या गोष्टीची त्याला आपण जाणीव करून दिली पाहिजे तर पार्ट दोन्हीकडे आहे सिनियरचं काम आहे की ज्युनियरला प्रॉपर ट्रेनिंग देणे इन्स्ट्रुमेंट क्लिनिंगचं त्याची स्टरिलिटी ते का करायचं आणि येणाऱ्या ज्युनियरने असं न समजता की यार आले की भांडे घासायला लावता मला काय कामच देत नाही तर दिस इज अ प्रायमरी स्टेज इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग मध्ये तुम्ही इन्स्ट्रुमेंटची तुमची ओळख होते तुम्हाला नावं कळतात त्याच्यानंतर त्याचं महत्व कळतं आणि तिथून पुढे तुम्ही जाता तर दोन्ही बाजूला सिनियर आणि ज्युनियरचं काम आहे की इन्स्ट्रुमेंटला खूप काळजीने कारण की ते सोल आहे सर्जरीचा सोल म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे सो मुव्हिंग अहेड सर्जिकल साईट इन्फेक्शनचे रिझन जसं की एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये ओटी क्लिनिंग ओटी स्टरिलायझेशन फ्युमिगेशन हे सगळं येतात आणि सेकंड थ्रू इन्स्ट्रुमेंट सो वेन वी आर रिप्रोसेसिंग इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट रिप्रोसेस करताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या प्रायर सर्जरीचे ब्लड स्टेन्स किंवा बॉडी पार्ट्स किंवा फ्लुइड्स दोज आर हायली कंटॅजियस पेशंट मे बी हॅविंग सम इन्फेक्शन कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन तो कॅरी करतोय मेजॉरिटी पोर्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे की अटिपिकल मायकोबॅक्टेरियम आपल्या भारतामध्ये किंवा किंबहुना आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात पण खूप जास्त प्रमाणात आढळतो आणि बरेच असे अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरियाज असतात जे की प्रायर सर्जरीच्या पेशंटमध्ये असू शकतात ज्याला आपण प्रॉपरली क्लीन नाही केलं तर नेक्स्ट पेशंटला ते कंटॅमिनेशन जाऊ शकतं अँड देन सर्जिकल टीम ऑर द ट्रीटिंग डॉक्टर त्याला त्याचे सगळे कॉन्सिक्वेन्सेस किंवा पेशंटला ज्याचा काही दोष नसतो त्याला ते फेस करावं लागतं तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग करायचं सुरुवातीच्या काळामध्ये एशियन ओल्ड ओपन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स होते जे टेक्निकली किंवा असं त्यांचा मेक खूप डिफिकल्ट नव्हता क्लिनिंग आत्ताच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा कम्पॅरेटिव्हली बेटर होतं पण नाव वी हॅव सीन चेंजिंग एरामध्ये नवनवीन इन्स्ट्रुमेंट्स येत आहेत नवीन टेक्निक्स येत आहेत फॉर एक्झाम्पल लॅप्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंटला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी त्यांना जॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये कॅन्युलाज आहेत कॅव्हिटीज आहेत स्पेसेस आहेत जिथे ब्लड स्ट्रेसेस फ्लुइड्स बॉडीचं कंटॅमिनेटेड पोर्शन हा निग्लेक्ट होऊ शकतो तर त्याच्यासाठी नवीन इन्स्ट्रुमेंटची ओळख आणि त्यांना कसं डिसमेंटल करून क्लीन करायचं हे आपल्याला पण लक्षात द्यायचं नाव रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये वी कॅन सी रोबोट इज इन पिक्चर औरंगाबाद सारख्या शहरात पण आज दोन ठिकाणी रोबोट आहे उद्या तीन होतील पाच होतील तर आज किंवा उद्या आपण त्याच्या सानिध्यात येणारच आहोत तर जसं ओपन पासून लॅप्रोस्कोपी आता लॅप्रोस्कोपी पासून रोबोट असं जे एरा चेंज होतोय त्याच्यासोबत आपल्याला जावं लागेल आणि क्लिनिंगच्या आयडियाज घ्यावं लागतील बऱ्याच ठिकाणी सर्जन्स एंडोस्कोपी करतात एंडोस्कोपिस्ट एंडोस्कोपी करतायत त्यांचे असिस्टंट इथे असतील तर त्याचं पण क्लिनिंग करण्याचं डिसइन्फेक्शन जे आपण म्हणतो त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती मिळते नवीन टेक्निक्स अडॉप्ट का झाल्यात त्याचे छोटेसे कारण आहे की सर्जिकल साईट इन्सिजन स्मॉलर होतात पेशंटला पेन कमी होतो अर्ली अँबुलेशन आहे सर्व लॅप्रोस्कोपीचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला माहितीच आहे नाव स्टेप्स जर आपण बघायला गेलो
तर सर्वप्रथम इंस्ट्रूमेंट जेव्हा आपण घेतो तो वी स्टार्ट विथ इंस्ट्रूमेंट क्लिनिंग वॉटरने होते. त्याच्या आधी फक्त एकच गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे की जिथे जिथे नर्सिंग होम मध्ये काम करणारे लोक आहेत तिथे स्पेस कंस्ट्रेंट असतो, तर तिथे बेसिकली स्क्रब एरिया आणि वॉशिंग एरिया इज द सेम. सो आय विल सजेस्ट सगळ्यांना की स्क्रब एरिया आणि वॉशिंग एरियाला आपल्याला आयसोलेट केलं पाहिजे. स्क्रब एरियामध्ये तिथेच आपण स्क्रब होतोय, तिथेच वॉश करतोय, सेकंड सर्जरीला परत जाऊन तिथेच स्क्रब होतोय असं नाही झालं पाहिजे. याच्यामुळे कंटॅमिनेशन रेट वाढतो आयदर थ्रू युअर क्लोथ, आयदर थ्रू युअर हँड्स, आयदर थ्रू युअर इन्स्ट्रुमेंट्स, व्हॉट एव्हर. सो स्क्रबिंग एरिया अँड वॉशिंग एरिया शुड बी कम्प्लिटली आयसोलेटेड. इन्स्टिट्यूटला ती फॅसिलिटी आहे, बऱ्याच नर्सिंग होमला नाही आहे. जिथे जिथे नाही आहे तिथल्या सर्व असिस्टंटने काळजी घ्यायची आहे. पाहिजे ते एखादी वेगळं वॉश मशीन पकडावं किंवा एक वेगळी जागा निवडावी जिथे इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग केलं जाईल. तर फर्स्ट ऑफ ऑल इन्स्ट्रुमेंट्स क्लीन केल्याच्या नंतर आपण त्यांना कम्प्लिटली ड्राय करतो. ड्राय करण्याच्या मेथड्स पुढे आहेत त्या मी सांगतो. ड्राय झाल्याच्या नंतर प्रॉपर पॅकिंग, जसं की ऑटोक्लेव करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ड्रम वापरतो, ईटीओ असेल तर त्याचं पॅकिंगचं सामान आहे तर त्याच्यामध्ये पॉलिथिन शीटमध्ये आपण पॅक करतो. आणि सगळं ड्राय करून झाल्याच्या नंतर आपण त्यांना स्टरीलाइज करतो. आफ्टर स्टरीलायझेशन ते इन्स्ट्रुमेंट कुठेही असे पडून राहिलेले चालत नाहीत, कारण की डस्ट असते. काही जसं की ईटीओच्या ह्याला पोस्टेरियर साईडला पेपर असतो, पेपर पाडतो, त्याच्यातून कंटॅमिनेशन होऊ शकतं. तर एक क्लीन एरिया निवडला पाहिजे जिथे की ते स्टोअर केलं जाईल. तुमचा ड्रम असो, ईटीओचं सामान असो, किंवा आता बऱ्याच ठिकाणी प्लाझ्मा पण अवेलेबल आहे. प्लाझ्मा झाल्याच्या नंतर पण इन्स्ट्रुमेंट शुड बी प्रिझर्व इन अ क्लीन एरिया. जागा नसेल तर तुम्ही ऑपरेशन थिएटर निवडा. ऑपरेशन थिएटरमध्ये एक आयसोलेटेड जागा ठेवा, तिथे तुम्ही त्याला स्टोअर करा. म्हणजे फ्युमिगेशनच्या वेळेस त्याचा आउटर साईड पण कव्हर होत राहील आणि रेग्युलरली ते क्लीन होत राहील, स्टरीलाइज राहील. इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग कधी करायचं तर हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल काही असं नवीन रॉकेट सायन्स नाही आहे. प्रत्येक सर्जरीच्या नंतर, प्रत्येक ऑपरेशनच्या नंतर इमिडिएटली इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग चालू झालं पाहिजे. दोन ते तीन पद्धतीने आपण करू शकतो. इमिडिएटली त्याला सोप करायचं, आयदर यू यूज वॉटर. आयडियल आहे की एन्झायमॅटिक सोल्युशन्स अवेलेबल आहेत आता मार्केटमध्ये. एन्झायमॅटिक सोल्युशन्स जर आपण वापरलं तर त्याच्यावरचं ब्लड स्टेन वगैरे सगळं ते त्याला न्यूट्रलाइज करून टाकतं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला क्लिनिंगला घेऊ शकता. ते जरी अवेलेबल नसेल तरी ऑपरेशन झाल्या झाल्या इन्स्ट्रुमेंट ड्राय होण्याच्या आधी जर आपण त्यांना पाण्यामध्ये सोप केलं तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट. सोप करायचं ह्याच्यासाठी की एकदा ते स्टेन्स त्याच्यावरती ड्राय झाले की सर्वप्रथम ते निघत नाही, ते काढणं अवघड होतं. सेकंड की आपलं इन्स्ट्रुमेंट रस्टिंग होतं. रस्टिंग झालं की परत त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा रेट वाढतो. जे जॉईंट्स असतात किंवा जे बॉक्स असतात त्या बॉक्समध्ये गेलेला जो रक्त किंवा फ्लुइड आहे ते जर ड्राय झालं तर ते तिथून काढणं जड जातं. इवन तुमच्या ब्रशने म्हणा किंवा कुठल्याही दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटने त्याचं क्लिनिंग प्रॉपर होत नाही. म्हणून इमिडिएटली ॲज सून ॲज यू फिनिश द सर्जरी पहिले त्यांना तुम्ही सोकिंग करा. इनिशियल रिन्सिंगच्या नंतर सोकिंगच्या दोन टेक्निक जे मी आता सांगितलं, तुम्ही एन्झायमॅटिक सोल्युशनमध्ये टाका किंवा सिम्पल वॉटरमध्ये सोप केलं तरी चालेल, किंवा तुमचं दुसरं काही सोल्युशन अवेलेबल असेल तर दॅट इज ग्रेट. साईड एक्स सगळ्यांनाच माहिती आहे, केमिकल डिसइन्फेक्शनमध्ये येतं. साईड एक्स हे आपण सर्व प्रकारच्या स्कोपसाठी वापरू शकतो. जिथे जिथे एंडोस्कोप, डिओडिनोस्कोप, कोलोनोस्कोपचा वापर होतो त्या ठिकाणी साईड एक्स युटिलायझेशन होऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की डेट आणि टाईम प्रॉपरली मेन्शन केला पाहिजे. हाऊ मेनी टाइम्स यू आर युटिलायझेशन साईड एक्स आणि त्याचं रेग्युलर टायमिंगमध्ये त्याला रिप्लेस केलं पाहिजे. अदरवाइज दॅट साईड एक्स इटसेल्फ कॅन ॲक्ट ॲज अ सोर्स फॉर कंटॅमिनेशन. तर त्याला वेळोवेळी चेंज करणे इन टाईम खूप महत्त्वाचं आहे.
साइडेक्सचं मिनिमम टाइमिंग तुम्हाला फॉलो करायला पाहिजे, दॅट इज 30 मिनिट्स. त्याच्या आधी जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरत असाल तर त्याचं डिसइन्फेक्शन होणार नाही. नाव आफ्टर प्री सोकिंग वॉशिंग टेक्निक येते. त्याच्यामध्ये दोन पद्धती आहे, मॅन्युअली जे की सगळीकडे फॉलो होते, ज्याच्यामध्ये आपण ब्रश वापरतो, त्याच्यामध्ये आपण सॉफ्ट कपडा वापरतो, किंवा स्पंज पण वापरला जातो, डिपेंडिंग ऑन द इन्स्ट्रुमेंट टाइप. आणि अनदर इज अल्ट्रासॉनिक क्लिनिंग चे डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल कोलोनोस्कोप, दोज थिंग्स आर नॉट टू बी यूज. ते फक्त आपल्या रुटीन इन्स्ट्रुमेंटसाठी वापर केला जातो. इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग जेव्हा मॅन्युअली आपण करतो, यू हॅव टू मेक शुअर की त्याच्यावर कुठेही ब्लड स्टेन्स राहिले नाही पाहिजे. ओपन इन्स्ट्रुमेंटच्या सिरेशन्समध्ये, ओपन इन्स्ट्रुमेंटच्या बॉक्स जॉईंटमध्ये कुठेही ते ब्लड स्टेन्स राहू नये. ब्लड स्टेन्स जे आपले लॅप्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली आय हॅव मेन्शन हिअर जेट स्प्रे जर अवेलेबल असेल तर हॉलो विस्कससाठी. पूर्ण लॅप्रोस्कोपीचं कम्प्लीट इन्स्ट्रुमेंट डिसमेंटल झाल्याच्या नंतर जे त्याचा आउटर कॅनुला असतो त्याच्या आतली क्लिनिंग आपल्याला जमत नाही, आणि त्या साईडचा ब्रश जर अवेलेबल नसेल तर आतली क्लिनिंग ही इम्प्रॉपर होते. त्याच्यामध्ये 2 ते 3 अडचणी होतात. सर्वप्रथम म्हणजे इट बिकम्स अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. सेकंड होतं की ते आतून रस्ट होतं, आणि थर्ड होतं की त्याचं रस्टिंग झाल्याच्या नंतर जेव्हा इनर कॅनोला टाकतो तर त्याची मोबिलिटी हॅम्पर होते, ज्याची अडचण इंट्रा ऑपरेटिव्ह फील्डमध्ये सर्जनला होते. सो इन्स्ट्रुमेंट मेंटेनन्ससाठी पण ते महत्वाचं आहे, आणि प्रिव्हेन्शन ऑफ ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शनसाठी पण ते महत्वाचं आहे. तर जर तुमच्याकडे गन अवेलेबल असेल तर सगळे हॉलो जेवढेही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याला आतून क्लिनिंगसाठी गनचा वापर करावा, जेटचा वापर करावा, ज्याच्यामुळे तिथे क्लीन होईल. टेलिस्कोप क्लिनिंग डेलिकेट इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला डेडिकेट पद्धतीने तुम्हाला क्लीन करावं लागेल, ज्याच्यासाठी तुम्ही स्पंजचा यूज करू शकता किंवा तुमचा सॉफ्ट कॉटनचा यूज करू शकता. सेकंड, ड्राईंग साठी 2 ते 3 पद्धती आहेत. एक आपलं रुटीन बेसिक एशियन ओल्ड पद्धती, म्हणजे तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली कपड्याने क्लीन केल्याच्या नंतर एक ड्राय प्लेस वर वरती जमिनीवर किंवा फ्लोअरवरती, नाही जिथे डस्टचा त्याचा कंटॅमिनेशन किंवा संबंध येणार नाही अशा ठिकाणी ठेवून, साध्या पॅनने पण त्याला तुम्ही ड्राय करू शकता. आणि एक तुमच्याकडे जर एअर गन अवेलेबल असेल तर ते सर्वात चांगली गोष्ट आहे. एअर गनने तुम्ही इन्स्ट्रुमेंट कम्प्लिटली ड्राय करू शकता, लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट पण तुम्ही कम्प्लिटली एअर गनने ड्राय करू शकता. ड्राय झाल्याच्या नंतर त्याचं प्रॉपर पॅकिंग, पॅकिंगमध्ये ऑटोक्लेव असेल तर तुमचा ड्रम भरून त्याच्यावरती तुमचं प्रॉपर त्याची डेट आली पाहिजे, वेळ आला पाहिजे, आणि इंडिकेटर आलं पाहिजे. इंडिकेटर इज मॅन्डेटरी, आयदर यू डू ऑटोक्लेव, ईटीओ, प्लाझ्मा, कुठल्याही पद्धतीने स्टरीलाइज करा. इंडिकेटर त्याच्यावर असणं खूप आवश्यक आहे, आणि त्याला व्यवस्थित ऑटोक्लेव किंवा जे स्टरिलायझेशन पद्धती संपल्याच्या नंतर ते इंडिकेटर चेक करणे हे खूपच महत्वाचं आहे. इन्स्ट्रुमेंटचे कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये वापरमध्ये येणारे इन्स्ट्रुमेंट्स आपण 3 पद्धतीने बघतो. एक आहे नॉन क्रिटिकल, की ज्याच्यामुळे खूप काही आपल्याला अडचणी होणार नाही, जे की वॉर्डमध्ये वापरल्या जातील किंवा आयसीयूमध्ये पण बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातील. सेमी क्रिटिकलमध्ये स्कोप्स वगैरे, तुमचे कोलोनोस्कोप, एंडोस्कोप, ब्रॉन्कोस्कोप हे सगळे सेमी क्रिटिकलमध्ये येतात. म्हणजे दे आर फॉर क्लीन कंटॅमिनेटेड केसेस, की ज्याच्यामध्ये क्लिनलीनेस आहे पण केस इट सेल्फ इज कंटॅमिनेटेड. आणि थर्ड इज क्रिटिकल इन्स्ट्रुमेंट्स, ऑल सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये सर्जिकल असो, गायनेकॉलॉजिकल असो, ऑर्थो असो, ऑप्टम असो, व्हॉट एव्हर, जिथे जिथे सर्जरी आहे दोज इन्स्ट्रुमेंट्स आर कॉल्ड एज अ क्रिटिकल इन्स्ट्रुमेंट्स.
बेसिकली डिसइन्फेक्शन काय आहे, तर डिसइन्फेक्शन मध्ये फक्त सर्वात सोप्यात सोपं लक्षात ठेवायचं डिफरन्स बिटवीन डिसइन्फेक्शन अँड स्टरिलायझेशन इज स्पोर. डिसइन्फेक्शन डज नॉट किल स्पोर्स, बॅक्टेरियल स्पोर्स. इट कॅन बी स्पोरी स्टॅटिक बट इट इज नॉट स्पोरीसाइड. तर डिसइन्फेक्शन मध्ये आपल्याला फक्त बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरतात, स्पोर्स मरत नाहीत. त्याच्यामुळे याचा युटिलायझेशन आयदर क्लीन कंटॅमिनेटेड मध्ये करावा किंवा जिथे क्रिटिकल काम नाही आहे त्या ठिकाणी याचं युटिलायझेशन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी केमिकल डिसइन्फेक्शन आपण वापरतो. याच्यामध्ये लक्षात घेण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की मिनिमम टाइम रिक्वायर्ड इज 20 मिनिट्स. सायडेक्स मध्ये इन्स्ट्रुमेंट टाकलं तर मिनिमम टाइम रिक्वायर्ड इज 20 मिनिट्स. यू शुड नॉट डू इट बिफोर 20 मिनिट्स. बऱ्याच ठिकाणी बिझी शेड्यूल मध्ये थिएटर मध्ये काय होतं, हा 10 मिनिटं ठेवून दे सायडेक्स मध्ये झालं, तर तसं फॉलो करायचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा बॅक टू बॅक केसेस असतात, तुम्हाला माहिती नाही ज्याने इन्स्ट्रुमेंट क्लीन केलंय त्याने कसं क्लीन केलंय, किती क्वालिटीने क्लीन केलंय, स्वच्छ झालंय नाही झालंय, आणि तो इमिडिएटली त्याच्यामध्ये ठेवणार आणि तुम्ही 10 मिनिटात त्याला जर वापरलं तर सेकंड पेशंटला कंटॅमिनेशन किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आर व्हेरी हाय. सो यू शुड अवॉइड दॅट. मिनिमम 20 मिनिट्स इज द कट ऑफ टाइम. आणि त्याच्यामध्ये पूर्ण ऍक्शन पाहिजे असेल तर तसं 10 आवर्स टाइम लिमिट आहे. त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी लक्षात घ्यायला पाहिजे. 10 मिनिटं 5 मिनिटं सायडेक्स मध्ये बुडवलं, काढलं, धुतलं, वापरून घेतलं असं करायचं. सायडेक्सचे एक्सपायरी तुझ्या बुकलेट मध्ये दिलेलं असतं. ऍज पर ऍज आय रिमेंबर 15 डेज कट ऑफ आहे, परंतु त्या कट ऑफ ला तुम्ही डायरेक्टली घेऊ शकत नाही बिकॉज द नंबर ऑफ टाइम यू आर युझिंग द सायडेक्स इज मोर इम्पॉर्टंट. नुसतं बनवलं 15 दिवस ठेवलं तर ते 15 दिवसही चांगलं आहे, पण तू बनवलं दिवसात 10 वेळा त्याच्यामध्ये कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट टाकले तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे. वन्स अ वीक, इवन जिथे जिथे हाय लोड आहे तिथे 3 दिवसात 4 दिवसात पण तुम्ही ते सायडेक्स चेंज केलं पाहिजे. फॉर दॅट मॅटर तुम्ही क्वांटिटी कमी वापरा. सायडेक्स पूर्ण भरण्यापेक्षा अर्धा भरा की जेणेकरून फक्त इन्स्ट्रुमेंट सबमर्स होतील आणि त्याची क्वांटिटी कमी वापरल्यामुळे ते जास्त वेळ तुम्हाला वापरता येईल. फुल जर भरून ठेवलं तर ते पूर्ण सायडेक्स तुझं कंटॅमिनेट होणार. सो नंबर ऑफ यूज इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेज. तर हाऊ फ्रिक्वेंटली यू आर युझिंग, फॉर सपोज फॉर एक्झाम्पल यू आर युझिंग वन्स अ वीक, तर त्याला आठवड्यात चेंज करायची गरज नाही. पण तुम्ही दिवसामध्ये 5 वेळा वापरता, 10 वेळा वापरता, तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. दॅट यू हॅव टू जज अकॉर्डिंग टू द युटिलायझेशन. स्टरिलायझेशनचं आपण सांगितलं. स्टरिलायझेशन टेक्निक 2 प्रकारचे आहे, हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर. हाय टेम्परेचर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. मला वाटतं ऑलमोस्ट एव्हरीबडी हिअर इज युझिंग ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह वापरण्यासाठी फॉर सेफ्टी पर्पज मला फक्त एकच सांगायचं आहे की ऑटोक्लेव्ह वापरणारा माणूस हा प्रॉपरली ट्रेन झालेला असला पाहिजे. कुणीही आलंय नवीन पहिल्यांदा ऑटोक्लेव्ह वापरतंय, त्यांनी जायचं ऑटोक्लेव्ह लावायचं आहे, त्याला प्रोसेस माहीत नाही आहे, त्याला प्रेशर कसं कमी करायचं माहीत नाही आहे, त्याला कधी उघडायचं माहिती नाही आहे, या सिच्युएशन मध्ये मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतात. सो व्हाईल युझिंग ऑटोक्लेव्ह यू शुड बी प्री ट्रेन्ड फॉर युझिंग ऑटोक्लेव्ह. त्याला कसं वापरायचं आहे, त्याच्यामध्ये प्रेशर कसं जनरेट करायचं आहे, त्याला कधी बंद करायचं आहे, प्रेशर डाऊन आल्याच्या नंतर किती वेळाच्या नंतर त्याला उघडायचं, उघडल्याच्या नंतर इन्स्ट्रुमेंट इमिडिएटली काढायचे, वेट करायचं, याचं सगळं प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय ऑटोक्लेव्ह वापरू नये. माहिती नसेल तर माहिती करून घ्या, कारण की ते सर्वात इझिली अवेलेबल अँड दॅट इज द मोस्ट युटिलाइज मेथड ऑफ स्टरिलायझेशन वी आर युझिंग. अदर इन्स्टिट्यूट डू हॅव ETO, इथिलीन ऑक्साईड गॅस याच्यामध्ये वापरला जातो. आणि जसं मी प्रायर तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स रियूज करावं लागतात.
जास्तीत जास्त हे आपण कॅथलॅब मध्ये किंवा एंडोस्कोपी युनिट मध्ये बघतो की जिथे डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट हे रियूज होतात, तर त्या ठिकाणी त्यांचं प्रॉपर क्लिनिंग, सोकिंग, पॅकिंग, त्याच्यावरती डेट, लेबल आणि त्याच्यानंतर ईटीओचा वापर. ईटीओचं फक्त एक मेजर डिसएडव्हान्टेज मला वाटतं ते आहे टाइम. इट टेक्स मिनिमम किती फास्ट केलं तर 12 आवर्स, 10 to 16 आवर्सची सायकल असते. मिनिमम 10 आवर्स रिकमेंडेड आहेत, पण 12 तास हे ऑप्टिमम आहे. तर ओनली टाइम ड्युरेशन त्याच्यामध्ये अडचणीचं आहे, अदरवाईज ईटीओ सर्वात चांगला सेफ इन्स्ट्रुमेंट आहे. स्टरिलायझेशन मेथड आहे ज्याच्यामध्ये सर्व डेलिकेट इन्स्ट्रुमेंट जे हीट लबाईल आहेत, उदाहरणार्थ एंडोस्कोपी मध्ये वापरणारे इन्स्ट्रुमेंट ऑटोक्ले होत नाहीत, मेल्ट होऊन जातात. लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट मेल्ट होऊन जातात, त्यांना पण तुम्ही ईटीओ करायला पाहिजे. टाइप्स आणि सिलेक्शन ऑफ स्टरिलायझेशन आपण डिस्कस केलंय ऑलरेडी. टाइम ड्युरेशनच पण प्लाझ्मा खूप ठिकाणी कमी ठिकाणी अवेलेबल आहे बिकॉज ऑफ द कॉस्ट, पण ऍट प्रेझेंट दिस इज द बेस्ट स्टरिलायझेशन मेथड ज्याच्यामध्ये इट इज लेस हार्मफुल टू द पीपल. जे कोणी वापर करतोय तसं ऑटोक्लेव मध्ये ऍक्सिडेंट होऊ शकतो. ईटीओ गॅस जर लवकर रिलीज झाला त्याचे हजार्स आहे, त्याचे हजार्स आर लेस आणि इट इज इझी टू यूज. आणि सर्वात बेस्ट आहे की विदिन 1 आवर 30 मिनिट्स, 20 to 30 मिनिट्स ची सायकल असते, पण विदिन 1 आवर यू कॅन हॅव द इन्स्ट्रुमेंट फॉर सेकंड केस. म्हणजे त्याचं पूर्ण क्लिनिंग होऊन, पॅकिंग, सायकल रन होऊन नेक्स्ट केस साठी विदिन 1 आवर्स यू विल गेट द इन्स्ट्रुमेंट ऑन टेबल. दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ प्लाझ्मा. इंडिकेटर्स मी फ्रँकली स्पीकिंग स्टडी केलेलं कंपनीज प्रोव्हाइड करते, त्याच्या डिटेल्स मध्ये मी काही गेलो नाही. आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉस्ट खूप जास्त असल्यामुळे त्याचा काही एवढा अभ्यास. ऑपरेशन थिएटर फ्युमिगेशन सगळ्यांनाच माहिती आहे. फ्युमिगेशन करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्लोर आणि सर्व एरिया हा कम्प्लिटली पहिले क्लीन झाला पाहिजे, क्लीन करून ड्राय केला पाहिजे. ड्राय झाल्याच्या नंतर जे जे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा लॅप्रोस्कोप आहे, मॉनिटर आहे, और एनी अदर मॉनिटर्स युटिलाइज फॉर द पॅरामीटर मॉनिटरिंग ज्याच्यावरती डाग पडू शकतात, ते सगळे कव्हर केले पाहिजे प्रॉपर कपड्याने. त्याच्यानंतर फ्युमिगेशन चालू केलं पाहिजे. फ्युमिगेशनमध्ये छोटे छोटे ड्रॉपलेट्स जे उडतात त्याच्यामुळे ते तुमचे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट्स खराब होऊ शकतात, तर त्यांना प्रॉपर कव्हर करून फ्युमिगेशन चालू केलं पाहिजे. त्याच्या आधी इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झालं पाहिजे, एसी बंद झालं पाहिजे, नंतरच फ्युमिगेशन चालू करायचं. वायपिंगसाठी सगळ्यांनाच जसं माहिती आहे हायड्रोजन परॉक्साईड, त्याला वेगवेगळे कन्सन्ट्रेशन्स आहेत. तुम्ही जर ओटी मध्ये फ्लोअर क्लिनिंगला यूज करताय तर स्ट्रॉंग असायला पाहिजे, मोर दॅन 6%. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट किंवा स्टेनलेस स्टील करताय तर 1.2 to 2% पर्यंत डायल्यूट करून तुम्ही वापरू शकता. वन सिंगल वाईप इज इन. प्रीफिल्ड वायपिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रीफिल्ड वायपिंग मॉप्स आर ऑल्सो अवेलेबल, ते तुम्ही वापरू शकता. 2 to 3 टेकोमोसेस जेस मला द्यायचे, जसं आपण पहिले डिस्कस केलं की इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग इज नॉट समथिंग व्हेरी लेस इम्पॉर्टंट. आय विल से की ते सर्वात जास्त महत्वाचं आहे, त्याच्यामुळे ते ज्युनियरच्या हाताखाली देऊ नये, दिलं तरी त्याला प्रॉपर ट्रेनिंग द्या. नंबर 2 म्हणजे स्क्रब एरिया आणि तुमचा वॉशिंगचा एरिया हा आयसोलेटेड ठेवावा. अडचण असेल तरी त्याच्यासाठी ॲडिशनल अरेंजमेंट्स ह्या करून घ्याव्यात. आणि नंबर 3 म्हणजे इन्स्ट्रुमेंट पॅकिंग आणि स्टरिलायझेशनच्या आधी कम्प्लिटली ड्राय झाले पाहिजे. मॉपने करा, एअर ड्राय करा, एअर गनने करा, पण कम्प्लिटली ड्राय करूनच त्यांना स्टरिलाइज करा. त्याच्यानंतर टेक्निक्स कोणतं इन्स्ट्रुमेंट कशामध्ये टाकायचं त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी, लाईक वाईल युझिंग ऑटोक्लेव असो किंवा तुमचं इटीओ असो, प्लाझ्माला तर बऱ्यापैकी सिक्युअर्ड आहे, किंवा दुसरं कोणतं ह्युमन सेफ्टीचे सर्व ट्रेनिंग सर्व सिनियरने ज्युनियर लोकांना दिली पाहिजे. अदरवाईज मेजर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, त्याच्यामुळे एखाद्या जीवाला पण धोका होऊ शकतो.